आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी गावामध्ये बिरोबा महाराजांचे जागृत देवस्थान असून या ठिकाणी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दसऱ्याच्या दिवशी या देवाचे पुजारीगण बाबा मंचरे 12 बैलगाड्या तब्बल 500 फुटांपर्यंत ओढत घेऊन जातात। हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो बिरोबा भक्त व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात। याही वर्षी जारकरवाडी येथे बिरोबा नवरात्र उत्सव व दसरा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। दसऱ्याच्या दिवशी पहाटे गंगेचे पाणी आणून त्या पाण्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली व त्या पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात आली। त्यानंतर दुपारी डफाच्या तालावर वाजत गाजत देवाच्या काठीची व पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम झाला। सायंकाळी बिरोबा भक्तगण बाबा मंचरे यांना आंघोळ घालून सुवासिनींनी औक्षण केले। त्यांना डफाच्या तालावर वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत हर हर महादेव साकूरच्या बिरोबाची चांग भले बिरोबा महाराज की जय असा जयघोष करत कार्यस्थळी आणले गेले। त्यानंतर गणबाबा मंचरे यांनी 12 बैलगाड्या तब्बल 500 फुटापर्यंत ओढत नेल्या। गणबाबा मंचरे यांनी पुढील वर्षाचे भोईक भाकीत सांगितले व महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। हा बिरोबा महाराजांचा सोहळा पाहण्यासाठी धनगर समाज बांधव व बिरोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाद्रपद पोळ्याच्या नंतर घटस्थापनेपासून साधारणपणे नवरात्र उत्सव सुरू होतो आणि घटस्थापनेच्या दिवशी श्री आमचे देवाचे भक्त परंपरेप्रमाणे घट हा देवाचा वाजत गाजत डफाच्या तालावर मंदिरात वगैरे नेला जातो। त्याची विधिवत पूजा अर्चा करून त्या ठिकाणी मांडणूक होते। भक्त 10 दिवस घरी न जाता मंदिरातच थांबतो। 10 दिवसाचा उपवास वगैरे असतो आणि रोज जे भक्त वगैरे येतात त्यांच्यासाठी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम तसेच संध्याकाळी वान ओव्यांचा कार्यक्रम होत असतो। अन्नदान म्हणूनही 10 दिवस या जारकरवाडी गावामध्ये नवरात्रात अन्नदानाचाही कार्यक्रम केला जातो। भाविक मोठ्या मनापासून दान करतात, मग ते देणगी स्वरूपात पैशात असन कुणी अन्नदान बी करतात। आणि जनरली 10व्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून भक्त पाणी आणण्यासाठी गंगेवर जातात। घोड नदी आणि मीना नदीच्या संगमावरून पहाटे 4 वाजता जाऊन पाणी घेऊन येतात। देवाला विधिवत पूजा अर्चा करतात। त्यानंतर देवाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते। देवाला वाजत गाजत गावातून पालखीतून मिरवतात। धनगर समाजाचे पुरुष आणि स्त्रिया मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। डफाच्या तालावर काठी नाचवली जाते। त्यानंतर बिरोबाचे गण भगवान शंकराचे जे भक्त होते गण ते गण जेऊ घातले जातात आणि गण झाल्यावर मग या ठिकाणी 12 गाड्यांचा कार्यक्रम होतो। अलीकडं शेतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यामुळे गाड्यांची संख्या रोडावत चालली होती, परंतु अलीकडच्या काळात भक्तांनी मोठ्या मनाने करोनानंतरच्या काळात गाड्या बैलगाड्याच दान करून टाकल्या देवाच्या यात्रेसाठी वगैरे। आणि बैल आणि आपलं एकीचं प्रतीक म्हणून सगळ्या बैलगाड्यांना एकच कलर रंग वगैरे देऊन टाकला आणि अशा प्रकारे भक्तांनी त्या जवळपास 500 फुटाच्या पुढे बैलगाड्या वगैरे ओढून नेलेल्या आहेत। बैलगाड्या 500 फुटापर्यंत ओढत नेल्या जातात। त्यानंतर देव मंदिरात येतात आणि मंदिरात आल्यानंतर जे पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या समोर होईक म्हणजे पुढील वर्ष आपल्या शेतकरी बांधवांना पावसापाण्याच्या संदर्भात लक्ष्मीच्या संदर्भात शेतीच्या पिकं उत्पादनात कसं जाणार आहे, कुठल्या मालाला बाजार वगैरे राहणार, अशा प्रकारचं होईक सांगितलं जातं, भाकीत सांगितलं जातं। आणि त्यानुसार शेतकरी वर्ग आपापले निर्णय बदलतात आणि कुठलं पीक घ्यायचं, कुठल्या पिकाला द्यायचं वाव, अशा पद्धतीने ते तयारी करतात मनाची। तर अशा प्रकारे बिरोबा दैवत हे आपल्या याला जागणारं आणि तरुणांना तसेच वृद्धांना भी एक आधार देणारं ग्रामदैवत आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत लबडे जारकरवाडी।